नमस्कार मित्रांनो, स्वागत। फायनली मी पोहोचलेलो आहे सानपाडा स्टेशनला मध्ये जाण्याची। मी आता आतमध्ये जाते, तुम्हाला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं देवेंद्र गाडगे ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मी निघालेलो आहे नवी मुंबई मध्ये असलेल्या सानपाडा येथील दत्त मंदिरामध्ये। सो गाइस, दत्त मंदिर माझ्या घरापासून आय थिंक अर्धा ते एक तास अंतरावर आहे। तिथे कसं जायचं काय सगळं या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे, आणि मंदिर पण कशा पद्धतीने बनवलेलं आहे हे देखील मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। सो गाइस, व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत। मी आता चालतोय, आणि त्या आणि त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर देखील प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। सो गाइस, भेटू आपण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, फायनली मी पोहोचलेलो आहे सानपाडा स्टेशनला। सानपाडा स्टेशनवरनं हे मंदिर 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। मी आता चालतोच आहे, तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा। मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघू शकता, ही कमान आहे मंदिराच्या आतमध्ये जाण्याची। मी आता आतमध्ये जाते, तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हे मंदिर बनवलेलं आहे आणि आतमध्ये काय काय आहे। सो गाइस, तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा तुम्ही।
वाटलं मंदिर? मंदिर अतिशय चांगलं आहे. मी आतमध्ये गेलो तेव्हा मंदिराची पूजा वगैरे चालू होती. तेथील पुजाऱ्यांनी ते मंदिर वगैरे अतिशय म्हणजे स्वच्छ वगैरे ठेवलेलं आहे. गाईज आजूबाजूचा परिसर देखील मला खूप आवडला. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या, तुम्हाला पण दत्त मंदिर हे खूप आवडेल. आणि आतमध्ये फक्त दत्त मंदिर नव्हे तर महादेवाचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, भरपूर असे म्हणजे 4-5 मंदिरं आहेत आतमध्ये. तुम्ही त्या मंदिराचं पण दर्शन घेऊ शकता. सो गाईज नक्की एकदा भेट द्या. आणि अजून देखील तिथे दत्त जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम होतो, त्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल दत्त जयंतीचा. सो गाईज तोपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्ही. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो गाईज आत्ता जाऊया आपण, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो मंदिर कसं वाटलं काय सगळं कमेंटमध्ये मला सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.